सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। पोलीस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। तसेच अटॅक इज बेस्ट डिफेन्स, त्यामुळे अंगावर गेल्याशिवाय काही होणार नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिलं आहे। सांगलीतील भाजपाच्या वतीने जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। भाजपच्या सांगली जिल्हा नूतन कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडलं आहे। या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। उद्धव ठाकरे यांना आपण वारंवार सांगत होतो की सर्व नेत्यांशी चर्चा करा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदा उद्धव ठाकरे स्वतःहून सर्वपक्षीय नेत्यांना बैठक घेत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे। तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या पद्धतीने हा कारभार सुरू आहे ते पाहता पोलीस व गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे, त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या आपण सक्षम आहोत, त्यामुळे 22 महिन्यात एकही केस ते जिंकू शकले नाहीत। काल पण ते हरले आहेत। आज आपल्यासोबत मुंबईत अदृश्य वकिलांची टीम काम करत आहे। अनिल परब यांच्यावर याचिका दाखल करण्यासाठी काम सुरू आहे असंही पाटील यांनी स्पष्ट केलं। केस दाखल होतात, पण जास्तीत जास्त केस दाखल होणे म्हणजे राजकीयदृष्ट्या चांगली गोष्ट आहे। आज 3 पार्ट्या शेवटची फडफड करत आहेत, तर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक झालं पाहिजे। अटॅक इज बेस्ट डिफेन्स, नेत्यामुळे अंगावर गेल्याने शिवाय काहीही होणार नाही असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला। 22 महिन्यात भाजपा कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही फुटला नाही। उलट आम्ही गनिमी काव्याने काम करतो, त्यांचे कार्यकर्ते फोडत आहोत। तसेच ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका भाजप होऊ देणार नाही आणि जी पोटनिवडणूक होईल ती भाजपा जिंकणार आणि देगलूर येथेही पोटनिवडणूक भाजपा जिंकणार असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे। याप्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटक सरचिटणीस मिलिंद कोरे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आजम मकानदार, भाजपा प्रज्ञा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य राजाराम पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुमित कुलकर्णी, कवठे मंकाळ माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंढे, भाजपा युवा मोर्चाचे कवठे मंकाळ तालुकाध्यक्ष विशाल पाटील, ओंकार पाटील आदींसह कवठे मंकाळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली। 60 झाले 60 कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे, घटनात्मक रिझर्वेशन आहे, नंतर ती रिझर्वेशन कायद्याने देतात, त्याला स्टॅट्युटरी म्हणतात। काही कळत नाही, काही कळत नाही, फक्त कळतो पैसा, फक्त कळतो दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना त्रास देणं, फक्त कळतं की काही करून एकमेकाला घट्ट भेटीवरून बसणं, सकाळी मांडायचं दुपारी मांडायचं, पण फुटण्याची वेळ आली की घट्ट भेटीवर, एवढंच कळत ना। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाला मागास ठरवावं लागेल, ओबीसी आयोगाला काम करावं लागेल, हे कळत नाही म्हणतात 50% वर गेल्याशिवाय कसं होणार। उद्या 50% वर जाण्याचा निर्णय केंद्राने केला तर तुमच्याकडे मराठा मागास नसल्यामुळे तुम्हाला नाही फायदा होणार, तो मराठा मागास ठरवायला तुम्हाला पुन्हा 4 वर्ष लागणार आहेत। देवेंद्रना फक्त 1 वर्ष पुरला, तुम्हाला 4 वर्ष लागणार आहेत, कारण तुमची इच्छाशक्ती नाही, तुम्हाला 1 महिना लागू देत तो प्रॉब्लेम। पुन्हा एकदा मराठा समाजाला तुम्ही मागास ठरवाल, जे सुप्रीम कोर्टाने मराठा मागास नाही असं म्हटलं फेकून दिला होतं, तुम्हा पुन्हा एकदा मराठा समाजाला मागास तुम्ही जेव्हा ठरवाल, जे काम राज्याचं आहे मागास आयोगाचं आहे, त्यावेळेला 50% अभावचा विषय होतो, तो पण 50% अभाव होतो, उल्लू बनवण्याचं काम चाललं आहे। पार्ट्या प्रत्येकी 2-3 2-3 म्हणून 6-7 जण रोज सकाळी बोलतात आणि त्यांचा शिरोमणी तर आपल्याला माहिती आहे कोण सकाळी बोलतो, आणि मग त्याचा इको निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात। खोटं बोल रेटून बोल, सकाळी संजय राऊत नाही एकदा खोटं बोलायचं, सगळ्यांनी त्याची री ओढायची, त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण प्रदेशाची जशी व्यवस्था लावली, रोज प्रदेशाची एक प्रेस नोट येणार। आज आली असेल आपल्याकडे प्रेस नोट बहुतेक ओबीसी मध्ये जे पॉलिटिकल आरक्षण नसतानाही निवडणुका पुश करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्याला विरोध करणारा इको तयार करायचं ठरलंय की मग कशाच्या आधारे तुम्ही वॉर्ड रचना करायला निघालाय, ते पहिल्या ओबीसी पॉलिटिकल आरक्षण तर बोला नाही, हा काल इको क्रिएट केला, याचा परिणाम म्हणून आज उद्धवजींनी जे वारंवार त्यांना मी म्हणतो की सरकार तुम्ही चालवा बाबा, पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालवा ना, आज त्यांनी मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा ना मराठा आरक्षणावर, ना ओबीसी आरक्षणावर, ना महापुरावर, ना कोविडवर कधी काय लोकांना बोलवण्याच्या फंदात बाबा आमची पडत नाही,
पण आज त्यांनी देवेंजी राज ठाकरे साहेब वगैरे सगळ्यांना बोलवले होते, मी त्या सोशल मीडियावर वाचलं. त्याचं कारण आपण त्या विषयाचा दिवसभरामध्ये राज्याच्या संपूर्ण 34 जिल्ह्यामध्ये आणि संघटनात्मक 68 जिल्ह्यामध्ये एकोक्रेट करतो. ओबीसी पॉलिटिकल, ओबीसी पॉलिटिकल, ओबीसी पॉलिटिकल. तर मला असं वाटतं की ती व्यवस्था ह्या ठिकाणी उभी करा. आणि हे झाले राज्याचं प्रश्न होईल, परंतु शहराचे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न, मग शेतकऱ्यांच्या शेताला पाणी नाही मिळालं, महापुराची मदत नाही मिळाली, ह्या सारख्या विषयावर आपण काम घेऊ. एक चांगलं डिपार्टमेंट आपण क्रिएट करा, त्यालाही थोडं मानधन होतं द्या, परंतु एक वकिलांची फौज तयार. हे सरकार केवळ आणि केवळ पोलिसांच्या आणि गुंडांच्या साह्याने चालतं.